हे गाइज, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चैनल पढ़ो होमिओदर। मी आज तुम्हाला सर्वात जास्त उपयोगी येणारे पांच बेसिक टाइप के जे कॅनोला आहेत, कॅनोला म्हणजे जलको, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे। त्यामध्ये आपण बघणार आहोत ते जलकोचं गेज किती आहे, आउटर डायमीटर, त्याची लेंथ आणि त्याचं फ्लोइंग रेट। तर हे सर्वात पहिला आणि एक नंबरचा जो कॅनोला आहे तो ग्रे कलरचा कॅनोला आहे। तर त्याचं जे गेज आहे ते 16 आहे, आउटर डायमीटर 1.7 mm आहे, लेंथ 45 mm आहे आणि फ्लोइंग रेट जे आहे ते 236 ml पर मिनिट आहे। त्याच्यानंतर आपण सेकंड टाईपचा जो कॅनोला आहे तो ग्रीन कलरचा कॅनोला आहे। तर ग्रीन कलरच्या कॅनोलाचा जो गेज आहे ते 18 gauge आहे आणि आउटर डायमीटर जे आहे ते 1.3 mm आणि लेंथ जे आहे ते 45 mm आणि फ्लोइंग रेट जो आहे ग्रीन कलरचा कॅनोलाचा 1.03 ml पर मिनिट, म्हणजेच ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी जास्त वापरला जाणारा जर कॅनोला कुठला असेल तर ते ग्रीन कलरचा कॅनोला आहे। आणि त्याच्यानंतर जो तिसरा टाईपचा जो कॅनोला आहे तो पिंक कलरचा कॅनोला आहे। पिंक कलरच्या कॅनोलाचं गेज 20 gauge आहे आणि लेंथ जे आहे ते 32 mm आणि आउटर डायमीटर आहे 101 mm आणि फ्लोइंग रेट जे आहे ते 67 ml पर मिनिट आहे। आय व्ही फ्लूइड ट्रान्सफ्युजनसाठी सगळ्यात बेस्ट कॅनोला आणि इन्फ्युजनसाठी जास्त वापरला जाणारा हा पिंक कलरचा कॅनोला आहे। त्याच्यानंतर तिसरा नंबरचा जो कॅनोला आहे आपल्याकडे तो ब्ल्यू कलरचा कॅनोला आहे। तर ब्ल्यू कलरचा कॅनोलाचं जे गेज आहे ते गेज 22 gauge आहे आणि आउटर डायमीटर 0.9 mm आहे आणि लेंथ जे आहे ते 25 mm आणि फ्लोइंग रेट जे आहे ते 42 ml पर मिनिट। हे ब्ल्यू कलरच्या कॅनोलाचं 42 ml पर मिनिट आहे। आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा जो पीडियाट्रिक ग्रुपमध्ये वापरला जातो तो येलो कलरचा कॅनोला आहे आणि आउटर डायमीटर जर आहे तर 0.7 mm आणि याची लेंथ आहे तर 19 mm आणि फ्लोइंग रेट जे आहे ते 13 ml पर मिनिट। आणि हे पहिलं सांगितल्याप्रमाणे हे जो येलो कलरचा कॅनोला आहे तो पीडियाट्रिक एज ग्रुपमध्ये सर्वात जास्त वापरला जातो। थँक्स फॉर वॉचिंग।